नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. कोंढाडी भागातील ग्रामीण रस्त्यांचे देखभाली अभावी झाली दुर्व्यवस्था. खापरी ते चंदन पारडी मूर्ती मार्गाची दुर्व्यवस्था. पतंजली परिवार नागपूर यांच्यातर्फे योग शिबिराची कार्यशाळा. एचजी इन्फ्रा कंपनीच्या रोड रोलरची उभ्या दुचाकीला धडक, दोन गंभीर जखमी. आता बातम्या सविस्तररित्या. काटोल तालुक्यातील कोंढाडी परिसरातील कोंढाडी तरोडा महामार्ग ते चंदन पारडी मूर्ती नांदोरा सपकुंड काटोल कोंढाडी दोडकी या ग्रामीण मार्गाच्या सडकांशी अक्षरशः चाळण झाली असून या मार्गावर खड्डे पडले की मार्ग खड्ड्यातच गेला हे कळायला मार्ग नाही. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग असो की जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सर्वच अधिकारी विकास निधीच्या अभावाची कारणे सांगत आहेत. त्यामुळे या सगळ्या रस्त्यांची अवस्था फारच खराब झालेली आहे. पतंजली परिवाराच्या पश्चिम नागपूर विभाग माधवबाग हॉस्पिटल कोंढाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबाग हॉस्पिटलचे भव्य प्रांगणात 24 जूनचे सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत योगाचे महत्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अमनेर येथे एचजी इन्फ्रा कंपनीकडून महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून शनिवारला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान रोड रोलर चालकाचे त्याच्या ताब्यातील रोलरवरील नियंत्रण सुटल्याने रोड रोलर मागे घेण्याच्या नादात मागे उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी रोड रोलरच्या खाली दबल्या गेल्याने दुचाकीस्वार कृष्णा लोहे वय 52 वर्ष यांच्या उजव्या पायाला व सूर्यकांता कृष्णा लोहे यांच्या छातीला गंभीर इजा झाली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.